65 किलोची तलवार वाकवतो, त्याचं नाव संताजी. सुद्रा रे तुझ्या आईला सुद्रा. हे बनकर आहे, लोक तुमच्या मुलेच महाराजांना चमत्कारिक पुरुष म्हणून बघायला लागलेत. लोकांना महाराजांचा इतिहास म्हणजे कथा वाटायला लागल्या, आता गोष्टी वाटायला लागल्या की ज्यांच्यामध्ये काहीतरी लोक सांगतात. 65 किलोची तलवार, अरे इतिहास चालून बघा एकदा. महाराजांनीच कारखाना उभा केलता की जेणेकरून मराठ्यांच्या तलवाऱ्या हलक्या व्हाव्यात आणि त्या वापरायला सोप्या जाव्यात आणि शत्रूंशी युद्ध जिंकता यावं. काय म्हणता तुम्ही, दिल्लीवरनं पुण्याला किती तासात घोडायचो? 7 तासात. अरे लॉजिक वापरा रे, विमानाला लागतात 7 तास, गाडी जरी घेऊन गेलं ना तरी 24 तासाच्या वर जातात आणि तिथे घोड्याची बात करताय तुम्ही. काही इतिहास म्हटलं म्हणून काही फेकायचं का? कोणीतरी येतो आणि स्टेजवरनं तुम्हाला लेक्चर देऊन जातो, तुम्ही तेच हे सिजनेबल शिवभक्तींना सोडून द्या. महाराजांचा थोडाफार अभ्यास करा, ओठांवरचे महाराज ना हृदयात उतरवा आणि हृदयातले महाराज मेंदूत जाऊन बसवा. एवढा रणजित महाराजांचा इतिहास सांगू नका की लोकांना त्या कथा वाटतील.